गेल्या 4 दिवसापासून मी सिंदखेड राज्याला मा राजमाता जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलन करत होतो. सोयाबीन कापसाला दरवाढ, पीक विमा, कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आम्ही बसलो होतो. ते सरकार आम्हाला दाद देत नव्हतं, पण अखेर शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे सरकारला झुकावं लागलं आणि 11 सप्टेंबरला सरकारने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना चर्चेला बोलवलेलं आहे. तसं पत्र राज्य शासनाने आम्हाला दिलं. 11 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक होईल. 11 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला तर उत्तम, नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि राज्य सरकारच्या या चर्चेच्या निमंत्रणावरून तूर्त अन्नत्याग आंदोलन स्थगित करीत आहे 4 दिवसासाठी. पण 11 तारखेच्या बैठकीत सरकार बरोबर काय निर्णय होतो त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.